नमस्कार, इयत्ता सातवी मैथमैटिक्स चैप्टर इंडाइसेस। अपन लास्ट वीडियो में इंडाइसेस म्हणजे काय, इंडाइसेस से बेस, त्याचा इंडेक्स, इंडेक्स फॉर मल्टीप्लिकेटिव फॉर आणि त्याचबरोबर व्हॅल्यू कशी काढायची, रीडिंग कसं करायचं याविषयी माहिती घेतलेली होती। आज आपण या व्हिडिओ मध्ये या इंडाइसेस वरती जो बेसिक आपले जे नॉलेज आहे त्या बेसिक नॉलेज वर जो आपला प्रॅक्टिस सेल 26 आहे तो प्रैक्टिस सेट 26 अपन सोड़ना आहोत। चला तो मग सोड़ूया प्रैक्टिस सेट 26। इतना हा एक कॉलम दिलेला आहे, हा बॉक्स आहे, या बॉक्स मध्ये अपन एम्प्टी बॉक्सेस काय काय आहे जसे की इथे आहे, हा एम्प्टी बॉक्सेस मध्ये अपन व्हॅल्यू भरत जायचं आहे। अतिशय सोपं एग्जांपल आहे, अपन इथे आता बघा समजून घेऊ। इंडेक्स म्हणजे घातांकी थ्रू, हा बेस म्हणजे पाया, इंडेक्स म्हणजे घातांक, मल्टीप्लिकेटिव फॉर्म म्हणजे गुणाकार रूप, आणि व्हॅल्यू म्हणजे त्याची येणारी किंमत। तुम्हाला एक एक्झाम्पल ते सोडवून दिलेलं आहे, 3 raised to 4। 3 हा काय होता, बेस, इट इज अ बेस। हा पाया, हा इंडेक्स आहे घातांक। मल्टीप्लिकेटिव फॉर्म म्हणजेच गुणाकार रूपामध्ये 3 raised to 4 म्हणजे 3 is multiplied by 3 by 4 times, 3 ला 3 नच गुणले, किती वेळा, 4 वेळा। सो 3 into 3 into 3 into 3, आणि जे व्हॅल्यू काढायचे आहे ते व्हॅल्यू कशी निघते बघा, 3 into 3 हा गुणाकार येतो 9, 9 into 3 हा गुणाकार येतो 27, आणि 27 into 3 हा गुणाकार येतो 81। सो 3 into 3 9, 9 into 3 27, 27 into 3 81। सो इट इज द व्हॅल्यू ऑफ दिस इंडेक्स, या इंडेक्सची व्हॅल्यू किती आहे, 81। अशा प्रकारे पहिले एक्झाम्पल तुम्हाला सोडवून दिलेलं आहे। पुन्हा एकदा बघा, हा बेस, इट इज अ इंडेक्स, बेस इज 3, इंडेक्स इज 4, मल्टिप्लिकेशन फॉर्म, दॅट मीन्स 3 multiplied by itself 3 by 4 times। सो 3 into 3 into 3 into 3, फाइंडिंग द व्हॅल्यू, 3 into 3 9, 9 into 3 27, 27 into 3 81। और नेक्स्ट एक्झाम्पल इज 16 cube। सो आवर बेस इज 16, इंडेक्स 3, मल्टीप्लिकेशन फॉर्म 16 multiplied by itself by 3 times, दैट मीन्स 16 into 16 into 16, एंड देन फाइंडिंग द व्हॅल्यू, व्हॅल्यू शोधायचं आहे। 16 into 16, आपला 16 चा स्क्वेअर माहित आहे, 16 into 16 256, या दोघांचा गुणाकार येतो, मल्टीप्लाइड बाय 16 again into 16। सो ॲज इज 16 into 6 96, कॅरी नंबर 9, 16 into 5 80 plus 9 89, कॅरी नंबर 8, 16 into 2 32 plus 8 40। सो 16 into 16 into 16 = 4096, इट इज द व्हॅल्यू ऑफ 16 क्यूब ऑफ 16। देन इन दिस एक्झाम्पल हिअर बेस इज गिवन विच इज -8, इंडेक्स इज गिवन विच इज 2, एंड देन दीज आर द एम्प्टी बॉक्सेस, वी हैव टू फाइंड आउट द वैल्यू ऑफ दीज बॉक्सेस। एट फर्स्ट वी राइट देम इन द इंडेक्सेस, इट इज अ बेस, सो वी राइट विच इज इन द ब्रैकेट, ब्रैकेट का आधार है, तो हे नेगेटिव सिंबॉल है, पॉजिटिव सिंबॉल हा आपण गृहीत धरतो, पण नेगेटिव सिंबॉल असेल तर तो सिंबॉल वेगळा आहे दाखवण्यासाठी आपण त्याला ब्रैकेट मध्ये लिहितो। -8, इंडेक्स किती आहे, 2 raised to 2, इट इज द इंडेक्सेस। देन मल्टीप्लिकेशन फॉर्म, -8 into -8, सो द व्हॅल्यू, -8 into -8 इज ऑलवेज पॉझिटिव, 8 into 8 64, वी राईट इट एज +64 और जस्ट 64। पॉझिटिव सिंबॉल दिला तरी चालतो, नाही दिला तरी चालतो, तुम्ही फक्त +64 लिहा किंवा फक्त 64 लिहा, आपण त्याला +64च कन्सिडर करतो। नेक्स्ट गुणाकार स्वरूप दिलेलं आहे, मल्टिप्लिकेशन फॉर्म दिलेला आहे, 3 upon 7 into 3 upon 7 into 3 upon 7 into 3 upon 7, व्हॅल्यू पण दिलेली आहे, 3 into 3 9, 9 into 3 27, 27 into 3 81, 7 into 7 49, 49 into 7 343, into 7 2401। देन वी हॅव टू फाइंड द बेस इंडेक्स अँड द इंडेक्सेस, सो इंडेक्सेस इज 3 upon 7 raised to 1, 2, 3 times, is multiplied by itself 4 times, so index is 4।
आता इथे मी ब्रैकेट दिलेला आहे, ब्रैकेट नेण्याचं कारण काय, जर आपण असे लिहिलं असतं हे 3/7 raised to 4, तर हा फक्त इंडेक्स 3 चा झाला असता, त्यामुळे आपण हा लिहित असताना इथे बघा, जर आपण या प्रकारे लिहिलं असतं 3/7 raised to 4, तर हा 4 जो आहे ना फक्त 3 चा इंडेक्स झाला असता, त्या 7 चा इंडेक्स झाला नसता. म्हणून आपल्याला काय दिलेलं आहे, ब्रैकेट दिलेलं आहे. ब्रैकेट याचा अर्थ आहे हा इंडेक्स याचा पण आहे आणि याचा पण आहे, हा इंडेक्स दोघांचा देखील आहे, त्यामुळे 3/7 raised to 4 बेस आहे 3/7, इंडेक्स आहे 4. कधीही लक्षात ठेवा, ज्यावेळी फ्रॅक्शन येते फ्रॅक्शनचा तुम्हाला इंडेक्स फॉर्म काय सांगितला, तर त्या फ्रॅक्शनला ब्रॅकेट लिहायचं, ब्रॅकेट दिल्यानंतर मग 4 लिहायचा. फक्त 4 लिहिला तर आपण तो 3चा इंडेक्स मानतो, 7चा मानत नाही, त्यामुळे पूर्ण ब्रॅकेट लिहिल्यानंतर 3/4, 7/4 हा 4 जो आहे हा या दोघांचा पण काय असतो, इंडेक्स असतो. त्यामुळे फ्रॅक्शन आणि निगेटिव्ह इंटीजर हे सगळे ब्रॅकेटमध्ये लिहायचे. नेक्स्ट नेगेटिव 13 रेस टू 4 इट इज इंडेक्स एस, सो बेस इज नेगेटिव 13, इट इज अ बेस, इंडेक्स 4, मल्टीप्लिकेशन फॉर्म नेगेटिव 13 इंटू नेगेटिव 13 इंटू नेगेटिव 13 इंटू नेगेटिव 13 इज फॉर 4 टाइम्स, इंडेक्स इज 4, सो नेगेटिव 13 मल्टीप्लाइड बाय इटसेल्फ बाय 4 टाइम्स एंड द वैल्यू. नाउ वी आर गोइंग टू फाइंड द वैल्यू. आता व्हॅल्यू काढताना आपल्याला 13 वैल्यू माहिती आहे, नेगेटिव्ह इंटू नेगेटिव्ह कुठे दोघांचा गुणाकार करतो आपण, 13 × 13 = 169 हा आपल्याला गुणाकार माहिती आहे. नेगेटिव्ह इंटू नेगेटिव्ह काय होतं, पॉझिटिव्ह होतं, पुन्हा गुणिले या दोघांचा गुणाकार किती येणार आहे, 169. बऱ्या दोघांचा गुणाकार करून देऊ, 169, या दोघांचा गुणाकार 169. आता 169 ला पुन्हा 169 ने मल्टिप्लाय करायचा आहे, गुणायचा आहे, त्यामुळे जी व्हॅल्यू असणार आहे ती गुणाकार करून तो पहा, उत्तर येते 28,561, सो आंसर इज 28,561. नेगेटिव इंटू नेगेटिव पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह इंटू नेगेटिव्ह नेगेटिव्ह, नेगेटिव्ह इंटू नेगेटिव्ह अगेन पॉझिटिव्ह, सो आन्सर ऑफ दिस प्रोडक्ट इज पॉझिटिव्ह 28,561. इन दिस वे वी सॉल्व द फर्स्ट क्वेश्चन, ऑब्झर्व इट केअरफुली अँड ट्राय टू सॉल्व बाय युअर सेल्फ. Now we are going to solve the second question. The second question is find the value first 2 raised to 10. आपण याच्याचा व्हॅल्यू काढायचा आहे. आता ह्याची व्हॅल्यू काढत असताना हा जो इंडायसेस आहे त्याचा आपण मल्टिप्लिकेशन फॉर्म लिहायचा आहे, म्हणजेच 2चा गुणाकार 10 वेळा होणार आहे. 2 × 2 गुणले, पण किती वेळा गुणले, 10 वेळा. आपण ते गुणाकार रूपात मांडू, 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 = 5 times, अगेन × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2. लेट्स काउंट 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, and 10. And then we find the value of 2 raised to 10. आता याची व्हॅल्यू काढू, 2 × 2 हा मल्टिप्लिकेशन 4, 4 × 2 = 8, 8 × 2 = 16, 16 × 2 = 32, 32 × 2 = 64, 64 × 2 = 128, 128 × 2 = 256, 256 × 2 = 512, 24. So answer of this index is 1024. In this way we find the value 2 × 2 = 4, 4 × 2 = 8, 8 × 2 = 16, 16 × 2 = 32, 32 × 2 = 64, 64 × 2 = 128, 128 × 2 = 256, 256 × 2 = 512, 24. It is the answer of first question. Now the second question is 5 cube. It is a cube. ज्यावेळा इंडेक्स 3 असतो तेव्हा त्याला क्यूब असे म्हणतात, आणि ज्यावेळा इंडेक्स 2 असतो त्याला स्क्वेअर म्हणतात. फॉर एक्झाम्पल इथे असं लिहिलं, इट इज अ स्क्वेअर ऑफ 5 आणि इट इज अ क्यूब ऑफ 5. हा क्यूब ऑफ 5 5चा घन आणि हा 5चा वर्ग, स्क्वेअर ऑफ 5 किंवा 5 squared, 5 cubed असे देखील वाचतात. आता व्हॅल्यू काढायचे आहे, 5 raised to 3, दॅट मीन्स इट इज 5 × 5 × 5 = 5 × 5 = 25,
25 into 5 125 आपण बाहेर दोघांचा गुणाकार केला 5 गुणिले 5 25 25 गुणिले हे 5 25 5 चा 125 125 ही व्हॅल्यू अशी काढायची आहे 5 गुणिले 5 पहिला गुणाकार करा 5 गुणिले 5 25 25 गुणिले पुन्हा हे 5 करा इथे येणार आहे 125 व्हॅल्यू ऑफ क्यूब ऑफ 5 इज 125 नेक्स्ट थर्ड एग्जांपल negative 7 raised to 4 that means multiplication for negative 7 into negative 7 into negative 7 into negative 7 so simplify this negative into negative positive 7 into 7 49 it is positive 49 into negative 7 into negative 7 then 49 into negative 7 7 into 9 63 array number 6 7 into 4, 28, 28 plus 6, 34, it is negative 34, into negative 7, punna negative 7 multiply karu, atha value kiti bahu, negative into negative positive, 7 into 3, 21, array number 2, 7 into 4, 28 plus 2, 30, array number 3, 7 into 3, 21 plus 3, 24, so it is 2401, value of 7 raised to 4 is equal to 2401 अशा प्रकारे तुम्ही असं देखील करू शकता 7 गुणिले 7 49 7 गुणिले 7 49 49 गुणिले 49 याचं देखील उत्तर किती येतं 2401 2401 हे झाले तीन एग्जांपल्स नेक्स्ट एग्जांपल नंबर 4 नेगेटिव 6 raised to 3, it is a cube of negative 6, so multiplication for negative 6 into negative 6 into negative 6, it is for 3 times, so negative 6 into negative 6, positive 36 into negative 6, so negative into positive is equal to negative, 6 into 6, 36, caret number 3, 6 into 3, 18, plus 3, 216 is the answer. 6 into 6, 36, array number 3, 6 into 3, 28, sorry, 18 plus 3, 21. So, cube of negative 6 is equal to negative 216. It is the value of this question. Next, fifth number, 9 raised to 3. It is a multiplication form of 9 into 9 into 9. Answer, 9 into 9, 81 into 9. Is equal to 9 into 9, 9 into 9 is 72. So cube of 9 is equal to 729. Is the answer of fifth question. Next question number 6. 81. That means 8 is for one time. In the previous video, we mentioned that first power of any number is the number itself. कुठल्याही संख्येचा पहिला घातांक ही तीच संख्या असते त्याचबरोबर 8 चा पहिला घातांक काय आहे 8 च आहे हे एग्जांपल आपलं नंबर 6 चं होतं एग्जांपल नंबर 7 4 अपॉन 5 रेस टू 3 आता पूर्ण ब्रॅकेटचा इंडेक्स आहे त्यामुळे हा 4 चा पण 3 आहे पॉवर आणि 5 चा पण पॉवर किती आहे 3 चा आहे त्यामुळे आपल्याला मल्टिप्लिकेशन फॉर्मुला 4 अपॉन 5 मल्टिप्लाइड बाय इटसेल्फ बाय 3 टाइम्स 4 छेद 5 ला 4 छेद 5 ने 3 वेळा गुणायचं आहे सो मल्टिप्लिकेशन फॉर्म इज 4 अपॉन 5 इनटू 4 अपॉन 5 इनटू 4 अपॉन 5 सो आंसर इज 4 इनटू 4 16 इनटू 4 64 4 गुणिले 4 16 16 गुणिले 4 64 छेद 5 गुणिले 5 25 25 गुणिले 5 125 So, value of 4 upon 5 raised to 3, that means cube of 4 upon 5 is 64 upon 125. Last question of this practice set is negative 1 upon 2 raised to 4. It is a index form, so we write them into multiplicative form, that means negative 1 upon 2 into negative 1 upon 2 into negative 1 upon 2 into negative 1 upon 2 आता यासाठी शॉर्टकट तुम्हाला सांगतो ज्या वेळेला
गुणाकारामध्ये नेगेटिव सिंबॉल हा सम वेळा येतो। सम वेळा म्हणजे दोन वेळा, चार वेळा, सहा वेळा, आठ वेळा, दहा वेळा सम वेळा येतो, त्यावेळी आंसर पॉझिटिव्ह असतो। आणि ज्यावेळी नेगेटिव सिंबॉल गुणाकारामध्ये विषम वेळा येतो, एकदा, तीन वेळा, पाच वेळा, सात वेळा, त्यावेळेला आंसर नेगेटिव्ह येतं। आता हा नेगेटिव सिंबॉल एक, दोन, तीन, चार, चार वेळा आलेला आहे, चार ही समसंख्या आहे, त्यामुळे आपला येणारा आंसर काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे। बघा, नेगेटिव्ह इंटू नेगेटिव्ह पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह इंटू नेगेटिव्ह नेगेटिव्ह, नेगेटिव्ह इंटू नेगेटिव्ह अगेन पॉझिटिव्ह, सो आवर आन्सर इज पॉझिटिव्ह। वन इंटू वन वन, वन इंटू वन वन, वन इंटू वन वन, एकला किती वेळा गुणा, आन्सर काय येणार आहे, एकच येणार आहे। प्लस टू इंटू टू फोर, फोर इंटू टू एट, एट इंटू टू सिक्सटीन, सो आन्सर ऑफ नेगेटिव्ह वन अपॉइंट टू एस टू फोर इज इक्वल टू वन अपॉइंट सिक्सटीन, दीज आर द व्हॅल्यूज ऑफ द इंडायसेस। अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 26 जो होता तो कशाप्रकारे सोडवायचा, इंडेक्स फॉर्म कसा लिहायचा, बेस कसा शोधायचा, इंडेक्स कसा शोधायचा, मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये कसं घेऊन व्हॅल्यू कशी काढायची, याविषयी माहिती पाहिली। हा प्रॅक्टिस सेट काळजीपूर्वक अभ्यासा आणि पुन्हा वहीमध्ये सव्वाच्या अक्षरामध्ये सोडवा। सगळ्यांना या प्रॅक्टिस सेटसाठी शुभेच्छा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच।